मुख्यमंत्री बोलता है थेट जाऊयात. देतो हा येणारा खरीप हंगाम जो आहे अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम आणि यशस्वी शेतकऱ्याचा जावा अशा प्रकारची देखील ईश्वराकडे प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी झाली. अतिशय उत्तम नियोजन कृषी आणि सहकार विभाग आणि विविध जे काही विभाग आहे त्याच्या माध्यमातून झाला. कृषी विद्यापीठाचं सादरीकरण झालं, कृषी विभागाचं सादरीकरण झालं, सहकार विभागाचं सादरीकरण झालं आणि खरीप हंगाम अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे. तो यशस्वीपणे गेला पाहिजे यासाठी जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये बियाणं आहेत, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, सगळं आहे. यामध्ये बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत, कुठेही तुटवडा भासणार नाही, भासवून दिला जाणार नाही. त्याचबरोबर यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बोगस बियाणं, बोगस खता जे कोणी अशा प्रकारचं कृत्य करेल बळीराजाच्या जीवाशी खेळण्याचं काम करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे जे काही त्यांना आवश्यक आहे बळीराजाला या खरीप हंगामामध्ये त्या सगळं जे आहे त्याचं नियोजन योग्य प्रकारे आपल्या विभागाने केलेलं आहे, तसं सादरीकरण केलेलं आहे. कुठेही त्रुटी उणीव भासता कामा नये अशा प्रकारचं नियोजन केलं आहे. जर समजा अल निनोमुळे काही पाऊस थोडा पुढे गेला तर त्या प्रकारचं देखील मार्गदर्शन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठं शेतकऱ्याला करतील. दुबार पेरणी करण्याची पाळी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये अशा प्रकारचं देखील नियोजन करण्याच्या देखील सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. अनेक सूचना अनेक यामध्ये जे काही उपाययोजना आहेत त्या सर्व यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शेवटी सरकार जे आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देत आहे सरकार. म्हणूनच आपण अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. जसं आपण नुकसान भरपाईचं असेल, सततच्या पावसाचं असेल, त्याचबरोबर त्यांना ज्या काही योजना आहेत, पीक विमा आहे, बँकांचं जे कर्ज आहे ते देखील खात्यामध्ये न वळवता अनुदान जे आहे हे शेतकऱ्यांना आपण ज्या उद्देशासाठी देतो ते त्याला ते वापरता आलं पाहिजे. पीक विमा देखील आपण आता 1 रुपयामध्ये केला आहे. त्यामध्ये जे विमा कंपन्या आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यातल्या अडचणीचे असे कुठलेही निर्णय घेता कामा नयेत. बँकांनी देखील कर्ज त्यांना वेळेवर दिलं पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याला सरकार कटिबद्ध आहे आणि अशा प्रकारची सविस्तर यामध्ये आजच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण झालं, सूचनाही आल्या, त्याचं योग्य असं नियोजन या आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये केलेलं आहे. मला वाटतं शेतकऱ्यांना या सर्व नियोजनानंतर कुठलीही अडचण होता कामा नये अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे, सरकारचं भूमिका आहे. हे सरकार बळीराजाचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे. सर, कर्ज पुरवठा करताना अनेक वेळा बँका कारणोला विविधचं कारण देऊन कर्जाचं कारण दाखवून अनेक बँका कर्ज अशा बँकांवर कारवाई करतात. बिलकुल तशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की जे बँका आपल्या जबाबदारीतून जबाबदारीने वागणार नाहीत, शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार नाहीत, त्यांना मदत करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली. सर, क्लायमेट बरोबर आपण करार करतो, हवामान विभाग असेल, दरवेळी अंदाज चुकतो आणि दुबार पेरणीची संकट सध्या शेतकऱ्यांवर असतं, यावेळी काय कारवाई केली? यावेळेस बिलकुल अंदाज चुकणार नाही कारण आम्ही 11 महिन्यापूर्वी एक सरकार चांगलं स्थापन केलेलं आहे. अंदाज असा चुकणार नाही. नीती आयोगाची बैठक दरवर्षीप्रमाणे असते, प्रधानमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली अतिशय राज्याच्या दृष्टी आणि देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची नीती आयोगाची बैठक असते. यामध्ये राज्याच्या विकासाला चालना मिळते, अनेक निर्णय जे आहेत राज्याच्या हिताचे होतात,
केंद्र सरकारच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत होते, त्यामुळे नीती आयोगाची बैठक ही महत्त्वाची आहे. लवकर निर्णय होईल. सीएम साहेब, आप और बीजेपी के लोग कह रहे हैं कि मोदी जी देश भर में रोशन अपना नाम कर रहे हैं, देश का नाम कर रहे हैं, लेकिन विपक्ष कह रहा है कि जनतंत्र की हत्या कर रहे हैं और पार्लियामेंट का नया जो भवन है उसका उद्घाटन में सब विपक्ष बॉयकॉट कर रहे हैं, एनसीपी, कांग्रेस. देखिए, एक ही मैं कहूँगा कि अभी हमारे देश की जो उन्नति है, देश की प्रगति है, ये तो दुनिया के सामने है. जो 11वें इतने देशों की अर्थव्यवस्था अब खतरे में आने के बावजूद हमारे देश की अर्थव्यवस्था 11वें नंबर से 5वें नंबर पर लाने का काम किसने किया है? आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने. ये तो सबके सामने है और इसीलिए जो देश का नाम है दुनिया में रोशन हो रहा है, दुनिया देश को बहुत ही आदर सम्मान कर रहे हैं हमारे देश का, भारत देश का, ये हमारे लिए गौरव की बात है. और इसीलिए मैं अभी विपक्ष क्या उनको थोड़ी अच्छा बोलेंगे, उनका तो विरोधी पक्ष का काम है. अभी तो यहाँ भी बायकॉट करते ना अच्छे काम में, वैसे उधर करते. लेकिन जनता को पता है ये देश की अर्थव्यवस्था है, देश की प्रगति है, ये सर्व सामान्य जो लोग हैं, किसान हैं, ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने किसानों के लिए, प्रगति के लिए, इंफ्रास्ट्रक्चर के लिए, महिलाओं के लिए, समाज के हर एक घटक के लिए, विद्यार्थियों के लिए जो निर्णय लिया है वो दुनिया के सामने है. और इसीलिए आपको बताऊंगा, G20 देशों का G20 है, उसकी प्रेसिडेंटशिप हमारे देश को मिलती है. इसका मतलब क्या है? इसका मतलब यही है हमारे भारत देश की प्रगति हो रही है, नई ऊंचाई पे हमारी अर्थव्यवस्था जा रही है और $5 ट्रिलियन की जो हमारी इकोनॉमी है उसको अचीव करने का जो सपना है, संकल्पना जो आदरणीय प्रधानमंत्री जी के है, इससे उनको उन्होंने विरोधी पक्ष ने हमारे देश की प्रगति और उन्नति की सराहना करनी चाहिए, उनके लिए अच्छा सोचना चाहिए, सहयोग करना चाहिए. केजरीवाल उद्धव ठाकरेंना भेटले, त्यासोबत भगवंत मान सुद्धा होते, पंजाबचे मंत्री, मुख्यमंत्री. त्यांचं म्हणणं आहे की विरोध काय, भेटायला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला कोणी भेटू शकतो? काय भेटल्यामुळे काय लगेच निवडणुका जिंकतो का? काय नाही काय याच्यात, अरे याच्यामध्ये काय भेटण्यामागे असं काय, असं काय जादू आहे का, कुतूहल आहे का, काय आहे? त्यांचं म्हणणं आहे राज्यात तुम्हाला निवडणुका घ्यायच्या नाही, फक्त केंद्राच्या निवडणुका तुम्ही काय, राज्यात निवडणुका घ्यायला तुम्ही घाबरताय, हुकूमशाही करायची तुम्हाला. कह रहे हैं कि विपक्ष जरूरी है, अभी नहीं तो कभी नहीं, देश में तानाशाही चल रही है. ये कौन तय करेगा? ये देश की 140 130 करोड़ जनता यही तय करेगी. तो जनता को पता है किसने इतने सालों से देश को लूटा है और किसने इस पिछले 8-9 सालों में ये देश की प्रगति जो है 70 साल में नहीं हुई, वो 9 साल में हुई है, ये तो जनता जानती है. और जनता बहुत ही समझदार है, बराबर समय सूचकता उसके पास है, बराबर निर्णय लेगी और वो आप देखोगे. मैं इतना ही कहूँगा पूरे दावे के साथ, विश्वास के साथ, कि अभी तक के जितने भी रिकॉर्ड है लोकसभा चुनाव के, ये सब रिकॉर्ड इस चुनाव में आने वाले 2024 में मोदी जी के नेतृत्व में टूट जाएंगे. अरे बाबा, यापूर्वी एकजूट झाली ना, बघितली ना तुम्ही सगळ्यांनी, देशाने बघितली ना एकजूट. अरे याच्यामध्ये आता सगळीकडे बॅनर, कोणाला प्रधानमंत्री व्हायचं आहे, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळे लोक यापूर्वी देखील अशा प्रकारच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जाईल, हे देशातली जनता समजून आहे. त्यामुळे अशा प्रकारचे एकजुटी आणि बैठकांनी काय फरक पडत नाही. राज्यातलं सरकार स्थिर आहे म्हणजे झालं ना उद्या.
तर यावेळी शेतकरी फसवणूक करण्यावर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलेलं. केजरीवालांनी आज सगळ्यांची भेट घेतली, त्यावर देखील कोणी कोणाला भेटू शकतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यावर बँकेवर कारवाई होणार, खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना पेरणीची वेळ येऊ नये, बोगस बियाणं कमवून घेतली जाणार नाहीत असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. शेतकऱ्यांना अनेक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.